हॅलो फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर. आणि आज आपण बघणार आहोत काही महत्त्वाचे सराव प्रश्न आहेत हे राज्यघटनेसंदर्भात. आणि हे प्रश्न तुम्हाला येणाऱ्या एक्झाम्समध्ये नक्कीच महत्त्वाचे ठरतील. या प्रश्नांची जी मांडणी केलेली आहे किंवा हे जे प्रश्न सगळे तयार केलेले आहेत ते श्री संपत ज्ञानोबा मुरकुटे सरांनी केलेले आहेत, जे हिंगोली पोलीसमध्ये सध्या कार्यरत आहेत. आणि त्यांचा असा प्रदीर्घ अनुभव आहे क्वेश्चन किंवा सराव प्रश्नपत्रिकांचा, त्यामुळं आपण हे महत्त्वाचं म्हणजे आपले स्टीम मेंबर आहेत आपल्या चॅनलचे, त्यामुळं यांना असं वाटलं की विद्यार्थ्यांना जे काही उपयोग होईल खूप चांगल्याप्रमाणे त्यांना बघायला मिळालेलं आहे की त्यांच्या आतापर्यंतच्या अनुभवामधून बऱ्याचशा विद्यार्थ्यांना याचा उपयोग सुद्धा झालेला आहे. तर त्याच दृष्टिकोनातून आपण हे सगळं तयार करत आहोत आणि हे सगळे व्हिडिओ लेक्चर्स तुमच्यामार्फत किंवा हे जे सगळे प्रश्न आहेत सरांचे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा इथं प्रयत्न करत आहोत. चला तर मग आज आपण ह्या सगळ्या प्रश्नांना सुरुवात करूया, जे राज्यघटनेतील महत्त्वाचे सराव प्रश्न असतील. तुम्ही मला अनअकॅडमीवरती सुद्धा फॉलो करू शकता, हा माझा प्रोफाईल आहे आणि हा प्रोफाईल पात माझ्यातर्फे तिकडे जे काही कोर्सेस अपलोड होतात तेही तुम्हाला उपयुक्त आहेत. मग आता आपण पहिला प्रश्न बघूया. बघा, पहिला प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेबाबतीत अयोग्य पर्याय निवडायचा आहे. खाली काही वाक्य दिलेले आहेत किंवा काही पर्याय दिलेले आहेत, त्यातील आपल्याला अयोग्य पर्याय असा सांगायचा. बघा, पर्याय क्रमांक एक आहे किंवा पहिलं वाक्य आहे, भारतीय राज्यघटना एक विशेष संविधान सभेद्वारे निर्मित व लेखी राज्यघटना. पूर्वी राज्यघटनेत 22 विभाग, 395 अनुच्छेद आणि 9 परिशिष्टे होती. त्यानंतर दोन आहे, 42व्या घटनादुरुस्तीने समाजवादी, पंथनिरपेक्ष व अखंडता हे शब्द सरनाम्यात अर्थातच उद्देशपत्रिकेत जोडण्यात आले आहेत. त्यानंतर तिसरा आहे, घटनेने प्रत्येक व्यक्तीला न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुता यांचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. आणि चौथं वाक्य आहे, राज्यघटनेच्या मोठ्या स्वरूपामुळे काही लोक राज्यघटनेस वकिलांचा स्वर्ग किंवा लॉयर्स पॅराडाईज असं म्हणतात. तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक एक. आपल्याला अयोग्य पर्याय निवडायचा होता. बघा, हा अयोग्य कसा आहे. तर विचार जर केला तर भारतीय राज्यघटना एक विशेष संविधान सभेद्वारे निर्मित व लेखी राज्यघटना आहे. पूर्वी राज्यघटनेत 22 विभाग, 395 अनुच्छेद आणि 9 परिशिष्टे होती. इथं थोडासा चेंज आहे. बघा, सुरुवातीला म्हणजे 1949 मध्ये ज्यावेळेस राज्यघटना किंवा तयार झाली त्यानंतर अंमलात आली त्यावेळेस तिथं आपल्याला 22 भागात ती विभागलेली होती, 395 कलमे होते, पण इथं 9 परिशिष्ट नव्हते. इथं उत्तर आहे किंवा इथं नंबर असायला पाहिजे होता 8 परिशिष्ट होती. आणि आता त्यामध्ये म्हणजे आपल्या घटनेमध्ये सरनामा, आता त्यावेळेही सरनामा होता पण आताही सरनामा आहे. बघा, सरनामा, त्यानंतर 25 भाग विभागलेली आहे ती 25 भागात, 465 कलमे आहेत आणि 12 तिथं परिशिष्टे आहेत. म्हणजे भारतीय राज्यघटनेबाबतीतील हे एक वाक्य चुकीचं आहे, म्हणजे पर्याय क्रमांक एक आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. आता आपण बाकीचे पण तिन्ही ऑप्शन्स पडताळून बघूया. बघा, 42व्या घटनादुरुस्तीने समाजवादी, पंथनिरपेक्ष किंवा धर्मनिरपेक्ष ज्याला म्हटलं जातं आणि अखंडता हे शब्द सरनाम्यामध्ये काय करण्यात आलेले आहेत, जोडण्यात आलेले आहेत. काही विद्यार्थी मित्रांचं इथं कन्फ्युजन होईल, एकात्मता म्हणतात ते, पण खरं तर एकात्मता, इंटिग्रिटी अँड युनिटी ह्याला एकत्रित अखंडताच म्हटलं जातं. तर ही सुद्धा महत्वाची बाब आहे, ही सुद्धा लक्षात घ्या. त्यानंतर घटनेने प्रत्येक व्यक्तीला न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांचं स्वातंत्र्य दिलेलं आहे, हेही आपल्याला सरनाम्यामध्येच बघायला मिळतं. आणि राज्यघटनेच्या मोठ्या स्वरूपामुळे काही लोक राज्यघटनेस वकिलाचा स्वर्ग किंवा लॉयर्स पॅराडाईज म्हणतात. असं म्हटलं जातं की ज्यावेळेस राज्यघटनेमध्ये महत्वाची तिथं सभा होती त्यामध्ये बरेचसे जे नेते होते किंवा जे काही तेथील लोक होते काम करणारे ते लॉयर्स होते किंवा वकील होते, त्यामुळे इथं राज्यघटनेला काय म्हटलं जातं, वकिलांचा स्वर्ग किंवा लॉयर्स पॅराडाईज असं म्हटलं जातं. चला तर मग ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक. असंच आपण आता पुढचा प्रश्न बघणार आहोत. बघा, पुढचा क्वेश्चन आहे, काही जोड्या लावायच्यात आपल्याला अ गट आणि ब गट. समानतेचा हक्क, शोषणाविरुद्धचा अधिकार, त्यानंतर संस्कृती व शिक्षणाचा अधिकार आणि धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार. ब गटामध्ये आपल्याला ह्याच्याशी संबंधित कलमं दिलेली आहेत. तर आपण बघूया की या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक. बघा, समानतेचा हक्क अर्थातच कलम 14 ते 18, म्हणजे जे काही आपले मूलभूत हक्क आहेत त्यामधील कलम 14 ते 18 मध्ये काय करण्यात आलेले आहेत, नमूद करण्यात आलेले आहेत. त्यानंतर शोषणाविरुद्धचा हक्क,
कलम 23 ते 24 मध्ये आहे. संस्कृती व शिक्षणाचा जो हक्क आहे तो आहे कलम 29-30 मध्ये, आणि धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क असेल कलम 25 ते 28 मध्ये. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी किंवा हे जे कलम आहेत हेही आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. मग बघा, जर आपण विचार केला की जे हक्क आहेत आपल्या घटनेच्या भाग 3 मध्ये आहेत, आणि त्यातही कलम कुठून सुरू होतात, 12 ते 35 पर्यंत. 12 मध्ये राज्याची एक किंवा राज्य शासनाची किंवा ज्याला आपण स्टेटची स्टेटमेंट म्हणतो ही 12 कलम मध्ये दिलेली आहे. आणि 13 व्या कलमामध्ये ज्युडिशियल रिव्ह्यू किंवा त्याला न्यायिक पुनर्विलोकन असं म्हटलं जातं, तर हे या दोन कलमांमध्ये समाविष्ट आहे. आणि साधारणतः जे हक्क सुरू होतात ते कलम 14 पासून ते 35 पर्यंत आहेत. सुरुवातीला आपल्या घटनेमध्ये 7 मूलभूत हक्क तिथं समाविष्ट करण्यात आले होते, पण जो 7वा संपत्तीचा जो हक्क आहे तो आता लीगल करण्यात आलेला आहे, त्यामुळे आता सध्याला 6 हक्क आपल्याला बघायला मिळतात. आणि महत्वाचं म्हणजे कलम 32 जे आहे, हे कलम 32 अत्यंत महत्वाचं, यावर आपल्याला नेहमीच प्रश्न बघायला मिळतात. तर बघा, कलम 32 हे जे आहे ते घटनात्मक उपाययोजना किंवा कॉन्स्टिट्युशनल रेमेडीज असं सुद्धा म्हटलं जातं यांना. आणि डॉक्टर बी आर आंबेडकरांनी कलम 32 ला घटनेचा काय म्हटलेला आहे, आत्मा आणि हृदय म्हटलेला आहे. म्हणजेच अतिशय महत्वाचं हे कलम आहे. आणि त्याद्वारे काय होतं, तर ह्या कलमाद्वारे तुमचे हे जे हक्क आहेत, सगळे हक्क याचे जर कधी तुम्हाला असं वाटलं की डावलले जात आहेत किंवा आपले हक्क तिथं शासन काय करत आहे, तर कमकुवत करत आहे, शासनाकडे त्यांचे हक्क ठेवून घेत आहे नागरिकांचे, तर तिथं बघू शकता तुम्ही की सरळ इथं सुप्रीम कोर्टमध्ये तुम्ही धाव घेऊ शकता. कलम 32 अंतर्गत किंवा कलम 226 अंतर्गत तुम्ही हायकोर्टामध्ये सुद्धा धाव घेऊ शकता. मग तिथं जर सुप्रीम कोर्टाच्या लक्षात आलं की हे से हक्क डावलले जात आहेत, तर तिथं बघू शकता तुम्ही, सुप्रीम कोर्ट काही तिथे आदेश काढू शकते. ते म्हणजे बंद प्रतीक्षीकरण, परमादेश, प्रतिषेध, उत्प्रेषण आणि अधिकार प्रच्छा. तर हे सगळ्या गोष्टी तुम्हाला हक्कांबद्दलच्या आपल्या चॅनलवर व्हिडिओ सुद्धा आहे, तर तुम्ही तो बघू शकता. आणि हे सगळे हक्क तिथं आपल्याला लक्षात ठेवायचे. त्यानंतर बघूया पुढचा प्रश्न आहे. बघा, नेक्स्ट क्वेश्चन असेल, तसं मी इथं नमूद केलेलंच आहे की राज्यघटनेच्या 3 भागात 12 ते 35 पर्यंत इथं मूलभूत हक्कांविषयी माहिती आहे. आणि सुरुवातीला 7 हक्क होते, मात्र 44व्या घटना दुरुस्तीनुसार इथं संपत्तीचा मूलभूत अधिकार रद्द करून तो कायदेशीर अधिकार तिथं करण्यात आला. आणि सध्या 6 अधिकार आहेत, इथं तुम्ही बघून घ्या. ही महत्वाची लिस्ट आहे आणि ही कलम सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायची आहेत. ठीक आहे, कलम 32 अंतर्गत तुम्हाला न्यायालयीन संरक्षणाचा अधिकार तिथं मिळतो, ही महत्वाची बाब आपण लक्षात घेऊया. त्यानंतर आता पुढचा प्रश्न बघणार आहोत. बघा, खालील दिलेल्या विधानातून अयोग्य विधान निवडायचे. पहिलं विधान आहे कलम 7 नुसार 1 मार्च 1947 नंतर स्थलांतर करून पाकिस्तानमध्ये गेलेल्या व्यक्ती भारताची नागरिक असणार नाही, असं तिथं स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्यानंतर दुसरं वाक्य आहे कलम 14 नुसार भारताच्या राज्यक्षेत्रात कोणत्याही व्यक्तीस कायद्यापुढे समानता किंवा कायद्याचे समान संरक्षण राज्य नाही याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्यानंतर रिट बजावण्याची संकल्पना ही ब्रिटिश राज्यघटनेवरून घेतली आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते घटनात्मक उपाययोजनेचा हक्क हा राज्यघटनेचा आत्मा आणि हृदय आहे, हे आपण आत्ताच्या म्हणजे मागच्याच प्रश्नामध्ये डिस्कस केले. तर बघू आपण या प्रश्नाचं उत्तर काय आहे. तर या प्रश्नापैकी आपल्याला किंवा या वाक्यांपैकी आपल्याला अयोग्य विधान निवडायचं होतं. बघा, यापैकी कुठलंही अयोग्य विधान नाहीये, म्हणजे पर्याय क्रमांक 1 असेल आपल्या या प्रश्नाचं उत्तर. मग बघू आपण की ही विधाने योग्य कशी आहेत. तर बघा, पहिलं वाक्य जे आहे कलम 7 नुसार 1 मार्च 1947 नंतर जे स्थलांतर करून पाकिस्तानमध्ये गेलेले आहेत अशा व्यक्ती भारताची नागरिक असणार नाही, याचं स्पष्टीकरण तिथं देण्यात आलेलं आहे. जे आपण 5 ते 11 पर्यंत आपले जे नागरिकत्वाचे जे काही कलम आहेत तिथं आपल्याला बघायला मिळतील, आणि याचा भाग असेल 2, हेही आपण लक्षात घेऊया. त्यानंतर बघा, कलम 14 नुसार भारताच्या राज्यक्षेत्रात कोणत्याही व्यक्तीस कायद्यापुढे समानता किंवा समान रक्षण राज्य नाकारणार नाही याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. आणि अतिशय करेक्ट स्पष्टीकरण आहे, ज्याला आपण इक्वॅलिटी बिफोर लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन वगैरे असं म्हणतो, किंवा ह्याच प्रश्नामध्ये आपण बघितलेलं आहे की समानतेचा हक्क वगैरे, तर हेही तुम्ही बघू शकता. त्यानंतर रिट बजावण्याची संकल्पना ही ब्रिटिश राज्यघटनेवरून घेण्यात आलेली आहे. हो, हेही खरं आहे की रिट बजावण्याची किंवा आदेश बजावण्याची जी संकल्पना आहे
ही इंग्लिश किंवा ब्रिटिश घटनेवरून घेण्यात आलेली आहे, ज्यामध्ये इंग्लंडचा राजा हा न्यायाचा स्रोत असं मानलं जात असे आणि ते अजूनही तसंच मानलं जातं. आणि राजाचा विशेष अधिकारात हे आदेश जारी केले जात असल्यामुळे याला विशेष आदेश किंवा रिट्स असं म्हणतात. आणि त्यानंतर ब्रिटिश लोकांचे हक्क व स्वातंत्र्य जपण्यासाठी विशेष अशा उपाययोजना म्हणून उच्च न्यायालय असे आदेश आता काढू लागले आहे. म्हणजे ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत जे रिट आपल्या इथं सुप्रीम कोर्ट आणि त्यानंतर हायकोर्ट काढू शकतं. तर हे आपण बघितलेलं आहे, सुप्रीम कोर्ट म्हणजेच जे ज्युडिशरी आहे, इंडियन ज्युडिशरी, त्यामध्येही आपण अभ्यासलेला आहे आणि हक्कांमध्ये तर आपण अभ्यास केलेलाच आहे. त्यानंतर बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते घटनात्मक उपाययोजनेचा हक्क जो आहे, जो कलम 32 मध्ये देण्यात आलेला आहे, हा घटनात्मक उपाययोजनेचा हक्क राज्य घटनेचा आत्मा आणि हृदय आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते आहे. आणि ते अगदी खरं आहे. त्यांच्याच मते आपण असं म्हणूया की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटल्याप्रमाणे कलम 32 हे घटनेतील सर्वात महत्वाचं कलम आहे. आणि हे जर कलम नसलं असतं तर घटना म्हणजे आपली राज्य घटना जी आहे, कॉन्स्टिट्यूशन आहे, संविधान जे आहे, ते शून्यवत झालं असतं किंवा शून्यवत होईल असं सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तिथं सांगितलेलं आहे. आणि कलम 32 हे राज्य घटनेचं एक महत्वाचं वैशिष्ट्य सुद्धा आहे असं सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तिथं मत होतं. मग ही आता बघा, ह्या कलमामध्ये तुम्ही चेंज नाही करू शकत किंवा संसद यामध्ये घटना दुरुस्ती करून हा मूलभूत हक्क कमी करता येणार नाही अथवा काढूनही घेता येणार नाही, ही सुद्धा महत्वाची बाब आहे. आणि मूलभूत हक्क अंमलात आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे योग्य पद्धतीने तिथं दाद सुद्धा मागण्याची हक्क किंवा हमी हे कलम देत असतं, ज्याला तुम्ही घटनात्मक उपाययोजनेचा हक्क म्हणून कलम 32 ओळखता. म्हणजे काही महत्वाच्या गोष्टी इथं आपल्याला अतिशय महत्वपूर्ण लक्षात घ्यायच्यात. त्यानंतर बघा, पुढचा प्रश्न असेल जोड्या लावायच्यात. इकडे काही अधिकार दिलेले आहेत ज्यामध्ये मूलभूत कर्तव्य, मूलभूत हक्क, नागरिकत्व किंवा नागरिकता आणि 4 आहे राज्याचे नीतिनिर्देशक तत्वे, ज्याला डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी आपण असं म्हणतो. आणि इकडे त्यांचे भाग दिलेत की कोणत्या भागांमध्ये संविधानाच्या ते नमूद करण्यात आले. तर बघा, या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. आता आपण बघूया, मूलभूत कर्तव्य ही 4 अ मध्ये आहेत, सगळ्यांनाच माहित आहे. त्यानंतर मूलभूत हक्क आपले फंडामेंटल राईट्स भाग 3 मध्ये आहेत, नागरिकता ही भाग 2 मध्ये देण्यात आलेली आहे, आणि राज्याची निर्देशक तत्वे, नीती निर्देशक, ज्याला तुम्ही डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी म्हणून सुद्धा ओळखता, ही भाग 4 मध्ये देण्यात आली आहेत. मग बघा, मूलभूत कर्तव्य ह्यापूर्वी म्हणजे 1976 पूर्वी ती नव्हती. 76 जी महत्वाची घटना दुरुस्ती झाली, 42वी घटना दुरुस्ती, त्यानुसार स्वरणसिंग समितीच्या शिफारशीनुसार जसे नागरिकांना हक्क आणि डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स म्हणजे राज्याची नीतिनिर्देशक तत्वे महत्वाची आहेत, तशीच नागरिकांनी देशाप्रती काही मूलभूत कर्तव्य सुद्धा पार पाडावी अशी एक तिथं तरतूद बघण्यात आलेली आहे. आणि ती आवश्यक सुद्धा होती. आणि ह्यावरूनच इथं तुम्ही बघू शकता की जे USSR आहे, त्यावेळेसचे संयुक्त संस्थाने, त्यांच्या घटनेवरून आपल्या इथं मूलभूत कर्तव्य भाग 4 अ मध्ये काय करण्यात आलेली आहेत, समाविष्ट करण्यात आलेली आहेत, ज्याचं कलम आहे कलम 51 ए. आणि ज्यावेळेस इथं शिफारस आल्या होत्या स्वरणसिंग समितीच्या, त्यावेळेस तिथं 10 मूलभूत कर्तव्य तिथं काय करण्यात आली होती, ऍड करण्यात आली होती. आणि सध्याला एकूण 11 मूलभूत कर्तव्य आपल्या संविधानामध्ये नागरिकांसाठी तिथं आहेत, ही सुद्धा बाब आपल्याला लक्षात घ्यायची आहे. मग ही घटनादुरुस्ती 1976 मध्ये झाली होती आणि सगळ्यात मोठी घटनादुरुस्ती म्हणून ओळखलं जातं, जिला 42वी घटनादुरुस्ती तुम्ही म्हणता. म्हणजे अतिशय महत्वाच्या गोष्टी आपण इथं बघू शकतो. तर बघूया आता पुढचं, मूलभूत हक्कांबद्दलचं. मूलभूत हक्क घटनेच्या भाग 3 मध्ये समाविष्ट आहेत. आणि हे जे हक्क आहे ते कलम 12 ते 35, ज्यामध्ये 12 मध्ये राज्याची काय दिलेली आहे किंवा स्टेटची डेफिनेशन आहे, 13 मध्ये तुम्हाला न्यायालयीन पुनर्विलोकन आहे, आणि 14 ते साधारणतः 35 पर्यंत इथं नागरिकांचे हक्क, मूलभूत हक्क ज्यांना म्हटलं जातं, ते तिथं समाविष्ट करण्यात आलेले आहेत. आणि ह्याच भागाला संविधानाचा मॅग्ना कार्टा असं सुद्धा म्हटलं जातं फ्रेंड्स, हेही आपल्याला लक्षात घ्यायचंय. आणि सगळ्यांनाच माहित आहे मूलभूत हक्क हे अमेरिकेच्या कॉन्स्टिट्यूशनवरून, म्हणजे
बिल ऑफ राईट्स वरून आपल्या संविधानामध्ये समाविष्ट केली गेली आहेत. त्यानंतर बघा नागरिकता किंवा नागरिकत्व किंवा तुम्ही त्याला सिटिझनशिप असं सुद्धा म्हणू शकता. हे भाग 2 मध्ये आहेत आणि याची जी कलमं असतील ती आहेत 5 ते 11. हेही आपल्याला लक्षात ठेवायचे. आणि नागरिकत्व संबंधी किंवा नागरिकत्व जे असतं ते ठरविण्याचा किंवा त्यामध्ये चेंजेस करण्याचा जो अधिकार आहे तो संसदेला आहे, हीही महत्त्वाची बाब तुम्ही इथं लक्षात घ्या. त्यानंतर राज्याचे नीती निर्देशक तत्वे 4 मध्ये समाविष्ट आहेत, भाग 4 मध्ये. आणि तुम्हाला माहीत आहे की यांचं जे कलम आहे ते 36 ते 51 मध्ये ते इन्क्लूड करण्यात आलेले आहेत. आणि ही जी मार्गदर्शक तत्वे आहेत किंवा नीती निर्देशक तत्वे आहेत जी कल्याणकारी राज्यासाठी इथं राबवली जातात, ही आयर्लंडच्या घटनेवरून किंवा त्यांच्या संकल्पनेवरून तिथं घेण्यात आलेली आहेत. आणि आयर्लंडने सुद्धा इथं स्पेनच्या याच्यावरून घेतलेली आहे संविधानावरून, हेही आपण लक्षात ठेवूया. मग बघा अतिशय महत्वाच्या गोष्टी इथं आपण आज अभ्यासलेल्या आहेत, ज्यामध्ये तुम्ही बघू शकता की जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत यांनी राज्यघटनेमध्ये 2 महत्वाची वैशिष्ट्ये इथं ऍड करण्यासंदर्भात विचार जो सांगितलेला आहे त्यांचं मत बघा. मूलभूत हक्क आणि राज्याचे नीतीनिर्देशक ही जी तत्वे आहेत यांना नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य असं म्हटलं जातं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते. आणि मूलभूत हक्क आणि तत्वे ह्यांच्यामध्ये घटनेचं तत्वज्ञान, ज्याला तुम्ही फिलॉसॉफी असं म्हणता, हे इथं सामावलेलं आहे. आणि हे घटनेचा काय आहे तर आत्मा आहेत, महत्वाची काम आहेत. बघा मूलभूत हक्क हे शासनासाठी काय असतात तर निगेटिव्ह असतात, आणि राज्याची नीती निर्देशक तत्वे ही शासनासाठी पॉझिटिव्ह असतात. म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी ही कल्याणकारी राज्याची तत्वे आहेत आणि शासनाला ती पूर्ण करण्यासाठी कुठलेही जोर जबरदस्ती करता येत नाही, तुम्हाला याच्या विरोधात कोर्टामध्ये जाता येत नाही. पण मूलभूत हक्क जर तुम्हाला वाटत असेल की भंग होत आहेत आपले, तर त्याविरोधात तुम्हाला कोर्टामध्ये जाता येतं. तर हा होता आपला 4th प्रश्न. त्यानंतर बघूया पुढचा प्रश्न. बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे, राष्ट्रपतीच्या निवडणुकीविषयी अचूक माहितीचा पर्याय निवडायचा आहे. तिकडे कलम 54 नुसार राष्ट्रपतीची निवडणूक, त्यानंतर कलम 55 नुसार निवड, कलम 55 नुसार राजीनामा आणि कलम 61 नुसार पदच्युती. तर आपल्या या प्रश्नाचं इथं उत्तर असेल, तुम्ही बघू शकता की पर्याय क्रमांक 2 आहे, वरीलपैकी सर्व अचूक माहिती आहे. म्हणजे हे सगळे जे कलम आहेत ते राष्ट्रपतींच्या बाबतीत तुम्हाला बघायला मिळतात. मग बघा राष्ट्रपतीमध्ये किंवा जो एक भाग आहे भाग 5 घटनेचा, यामध्ये कलम 52 ते 78 ही संघराज्याच्या कार्यकारी विभागांशी संबंधित आहेत. आणि संघराज्य कार्यकारी विभागात आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ आणि भारताचे जे महान्यायवादी असतात यांचा समावेश तिथं करण्यात आलेला आहे, ज्यांचे आपण सगळ्यांचे व्हिडिओ लेक्चर्स आपल्या चॅनलवर कम्प्लीट केलेले आहेत, तुम्ही ते बघू शकता विथ कलम. म्हणजे तुम्हाला एक ही जे प्रश्न आपण अभ्यासतो इथं ते येणाऱ्या एक्झामसाठी उपयुक्त ठरतील. त्यानंतर बघूया पुढचा प्रश्न आहे, उपराष्ट्रपती संदर्भात इथं अयोग्य पर्याय निवडायचा आहे. निवड आहे निवड कलम 63 अनुच्छेदानुसार, त्यानंतर शपथ 69 अनुच्छेदानुसार, अनुच्छेद 63 ते 71 नुसार उपराष्ट्रपती, आणि 71 अनुच्छेदनुसार वाद निर्माण झाल्यास सर्वोच्च न्यायालयास निर्णय घेण्याचा अधिकार. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे इथं बघू शकता पर्याय क्रमांक 3 निवड 63 अनुच्छेद नुसार, तर निवडणूक ही 66 नुसार आहे आपल्याला माहीत असलं पाहिजे, आणि 63 नुसार भारताचे ते काय असतात तर उपराष्ट्रपती असतात, हेही आपण बघू शकतो. इथंच दिलेलं आहे बघा, म्हणजे काही महत्वाच्या गोष्टी इथं आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत, काही महत्वाची कलम आपल्याला इथं लक्षात ठेवणं भाग आहे. पण बघा हे जे वाक्य आहे 71 अनुच्छेदनुसार वाद निर्माण झाल्यास, म्हणजे आता 71 अनुच्छेदनुसार राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती ह्यांच्या निवडणुकीमध्ये इथं वाद निर्माण झाल्यास इथं सर्वोच्च न्यायालय निर्णय देऊ शकतो, आणि सर्वोच्च न्यायालयाला निर्णय देण्याचा अधिकार सुद्धा तिकडं आहे, हेही आपण समजून घ्यायचे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया, नेक्स्ट क्वेश्चन असेल बघा, पंतप्रधानांच्या बाबतीत योग्य पर्याय इथं निवडायचा आहे. तर पर्याय 1 आहे बघू शकता इथं, यांची निवड कलम 75 नुसार होते. त्यानंतर पंतप्रधान समानातील पहिला व ग्रहमालेतील सूर्य असे म्हणतात. त्यानंतर 3 आहे अनुच्छेद 74(1) नुसार राष्ट्रपतींना त्यांचे मदत व मार्गदर्शन करण्यासाठी एक मंत्री परिषद असते जिचा प्रमुख पंतप्रधान असतो, आणि पंतप्रधान हा लोकसभेस विसर्जन करण्याचा सल्ला राष्ट्रपतीला इथं देऊ शकतो.
तर बघा या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4। हे सगळ्याच पर्याय योग्य आहेत। मग यांची निवड किंवा पंतप्रधानांची निवड कलम 75 नुसार होते, पण घटनेमध्ये पंतप्रधानांच्या निवडीसाठी आणि नियुक्तीसाठी विशिष्ट अशी काही प्रक्रिया सांगितलेली नाहीये। कारण जो कोणी बहुमतवाला पक्ष असतो त्या बहुमतवाल्या पक्षाचा जो नेता असतो त्याला इथं पंतप्रधान म्हणून शपथ दिली जाते राष्ट्रपतींमार्फत, आणि राष्ट्रपती पंतप्रधानांची नियुक्ती करीत असे असं कलम 75 मध्ये म्हटलं जातं। त्यानंतर बघा ही वाक्य खूप महत्वाची आहेत। पंतप्रधान समानातील पहिला व ग्रहमालेतील सूर्य असं म्हणतात, तर हो हे खरं आहे। बघा पंतप्रधान हे जे असतात हे समानातील पहिला आणि मंत्रिमंडळ रूपी कमानीची आधारभूत शिला असे असते असं म्हटलं गेलेलं आहे लॉर्ड मोर्ले यांच्याकडून। त्यानंतर सर विल्यम वर्नॉर हार्कोट यांनी पंतप्रधानांना कमी तेजस्वी ताऱ्यामधील चंद्र असं सुद्धा म्हटलेलं आहे। तर जेनिंग्ज यांनी ग्रह ज्याच्या भोवती फिरतात असा सूर्य आहे तो घटनेची कोण शिला आहे असं वेगवेगळ्या लोकांनी पंतप्रधानांबद्दल वेगवेगळं वर्णन केलेलं आहे, जे आपल्याला लक्षात घ्यायचंय। त्यानंतर बघा इथं बघू शकता तुम्ही की पंतप्रधान हा लोकसभेस विसर्जन करण्याचा सल्ला राष्ट्रपतीला देऊ शकतो, तर हो तिथं देऊ शकतात ते, त्यांना तो तसा एक घटनेमध्ये तशी तरतूद आहे, तर तिथं बघता येईल आपल्याला की ते देऊ शकतात। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 8वा प्रश्न असेल, संसदेची स्थापना अनुच्छेद 79 नुसार स्थापन केली जाते, जिचे कर्तव्य खाली दिलेल्या आहेत, ज्यामध्ये त्यात एक चुकीचा पर्याय निवडायचा आपल्याला। बघा प्रश्न क्रमांक 8 आहे, त्याचं पहिलं वाक्य आहे समाजाच्या लाभाप्रत विकासासाठी कायदे बनविणे, दुसरं वाक्य आहे दुसरे महत्वाचे काम म्हणजे कार्यपालिकेवर नियंत्रण ठेवणे, तिसरं आहे मंत्री परिषद संसदेचा भाग असते कारण मंत्री हे संसदेचे सदस्य असतात, आणि 4 आहे संसदेच्या कार्यपालिकेवर आर्थिक नियंत्रण असते, संसद एकमेव शक्ती आहे की जी करांमध्ये वृद्धी करू शकते। तर या प्रश्नाचं उत्तर आहे आपल्याला चुकीचा पर्याय निवडायचा, यापैकी कुठलंही चुकीचं नाहीये, म्हणजे पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर असेल। बघा सगळे वाक्य किंवा इथं सगळे जे पर्याय दिलेले आहेत ते अगदी बरोबर आहेत, चुकीचा एकही पर्याय नाही। हो संसद कार्यपालिकेवर आर्थिक नियंत्रण असते आणि संसद एकमेव शक्ती आहे जी करांमध्ये वृद्धी करू शकते, मग बाकीचे कामं तर तुम्हाला सगळ्यांना माहितच आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया, बघा नेक्स्ट क्वेश्चन असेल खाली दिलेल्या विधानातून अयोग्य विधान निवडायचे, तर राज्यसभेची स्थापना अनुच्छेद 80 नुसार केली जाते, त्यानंतर अनुच्छेद 67 नुसार उपराष्ट्रपती पदावरून हटवायचे असल्यास त्यासंबंधी कार्यवाही सर्वप्रथम लोकसभेत सुरू केली जाते, 3 अनुच्छेद 352 नुसार राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी अमान्य करू शकतो, आणि लोकसभेचा अध्यक्ष अनुच्छेद 93 नुसार राज्यपाल पद 153 नुसार अनुच्छेद 124 ते 147 मध्ये केंद्रीय न्यायपालिके संबंधी तरतुदी। तर आपल्याला इथं अयोग्य विधान निवडायचं, तर बघा यातील अयोग्य विधान जे आहे ते आहे पर्याय क्रमांक 2। कसं आहे बघा, अनुच्छेद 67 नुसार उपराष्ट्रपतीस पदावरून हटवायचे असल्यास त्यासंबंधीची जी कारवाई आहे ती सर्वप्रथम लोकसभेत सुरू केली जाते, असं नाहीये। बघा त्यासंबंधीची जी कारवाई आहे ती राज्यसभेतच सुरू केली जाते, उपराष्ट्रपतींची जी पदच्युतीसाठीची गरज तिथं नाहीये किंवा महाभियोगाची तिथं गरज नसते, आणि उपराष्ट्रपती हे मुख्यतः राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात, त्यामुळं त्यांना काढून टाकण्याचे अधिकार इथं राज्यसभेला आहेत। प्रथम तसा ठराव राज्यसभेमध्ये मंजूर केला जातो व नंतर तोच ठराव लोकसभेमध्ये मंजूर झाला की उपराष्ट्रपतींना त्यांच्या पदावरून इथं पदच्युत केल्या जाते, ही सुद्धा बाब काय आहे महत्वाची आहे। त्यानंतर जर आपण खालचे बघा लोकसभेच्या अध्यक्षांबद्दल जर कलम विचार केला तर इथं बघू शकता कलम 93 नुसार, त्यानंतर राज्यपाल पद 153 नुसार जे भाग 6 मध्ये आहे तिथं 153 ते 167 ज्यामध्ये राज्यातील कार्यकारी विभागाशी संबंधित आहेत, आणि अनुच्छेद 124 ते 147 पर्यंत सुप्रीम कोर्ट किंवा केंद्रीय न्यायपालिके संबंधित इथं तरतुदी करण्यात आलेल्या आहेत, ही बाब आपल्याला लक्षात घ्यायची आहे। त्यानंतर आता आपण पुढचा प्रश्न बघूया, नेक्स्ट क्वेश्चन असेल बघा खालील दिलेल्या विधानातून योग्य विधान निवडायचे, महान्यायवादीची नेमणूक अनुच्छेद 76 नुसार केली जाते, राज्याचा महाधिवक्ता अनुच्छेद 165 नुसार, भारताचा नियंत्रण व महालेखा परीक्षक अनुच्छेद 148 नुसार, आणि उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांचा अनुच्छेद 216 नुसार। तर आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल योग्य विधाने, म्हणजेच सगळेच आहेत, ही वरीलपैकी सर्व विधाने काय आहेत योग्य आहेत। तर आता आपण बघूया की महान्यायवादीची जी नेमणूक केली जाते, तुम्ही बघू शकता
की कलम 76 मध्ये, म्हणजे राज्यघटनेच्या कलम 76 मध्ये भारताचा महान न्यायवादी अर्थातच अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया पदाची तरतूद केलेली आहे आणि हा देशातील सर्वोच्च कायदा अधिकारी असतो. मग भारत सरकारचे वकील आपले कामकाज करण्यासाठी भारताच्या कोणत्याही न्यायालयात इथं हे उपस्थित राहू शकतात. भारत सरकारचे वकील म्हणून काम करतात ते आणि तिथे ते कोणत्याही न्यायालयात उपस्थितही राहू शकतात. आणि तसंच बघा, ह्यावर नेहमी प्रश्न बघायला मिळतो आपल्याला, तसंच दोन्ही सभागृहाचे सदस्य नसताना देखील संसदेत ते उपस्थित राहून आपले मत मांडू शकतात, पण इथं वोट करू शकत नाहीत. कोणत्याही पक्षाच्या किंवा कोणत्याही गोष्टीमध्ये एखादं काही महत्त्वाचा निर्णय तिथं जर होत असेल तर तिथं ते स्वतःचं मत देऊ शकत नाहीत. ही बाबही आपल्याला इथं लक्षात घ्यायची आहे. त्यानंतर कलम 165 नुसार किंवा कलम 165 मध्ये राज्याचा महाधिवक्ता या पदाची तरतूद आहे आणि राज्यातील जसं ते देशातील होते महान न्यायवादी, तसं तुम्ही बघू शकता की अटॉर्नी जनरल देशातील महत्त्वाचे कायदा अधिकारी होते, तसंच हे राज्यातील कायदा अधिकारी म्हणून ओळखले जातात. जे केंद्रीय स्तरावर महान न्यायवादी स्थान आहे तेच राज्यस्तरावर या महाधिवक्ता स्थान असते. म्हणजे ह्याही गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत. त्यानंतर बघा, भारताच्या राज्यघटनेत कलम 148 भारताच्या महालेखा परीक्षक अर्थातच कॅग, कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल या स्वतंत्र पदाची तरतूद केलेली आहे. तो भारतीय लेखा व लेखा परीक्षण विभागाचा प्रमुख असतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सार्वजनिक कोषाचं संरक्षक, केंद्र व राज्य या दोन्ही स्तरावर देशाच्या पूर्ण वित्तीय प्रणालीचं नियंत्रण ते करतात आणि महत्वाचं म्हणजे वित्तीय प्रशासना क्षेत्रात भारताची आणि कायदे उचलून धरणे हे यांचं कर्तव्य इथं हे पार पाडत असतात. म्हणजे ह्याही गोष्टी आपल्याला लक्षात घ्या. त्यानंतर बघा, पुढचा प्रश्न असेल जोड्या लावायच्यात, जोड्या जुळवायच्यात आपल्याला. अ गटात दिले जिल्हा न्यायाधीश, संघ राज्यक्षेत्र, घटनादुरुस्ती पद्धत आणि भारताचं संविधान. ब गटामध्ये कलम 233, कलम 239, कलम 368 आणि कलम 393. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. बघा, जिल्हा न्यायाधीश कलम 233, त्यानंतर संघराज्य क्षेत्र विचार जर केला तर बघू शकता कलम 239, घटना दुरुस्तीची पद्धत जी आहे कलम 368 मध्ये नमूद करण्यात आलेली आहे आणि भारताचं संविधान कलम 393. म्हणजे अशा जोड्या सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. बघा, इथं काही घटना दुरुस्त्या दिल्या आहेत, त्यांचे वर्ष दिलेले आहेत. इथं आपल्याला बघायचंय की महत्वाचं म्हणजे काही जोड्या इथं जुळवायच्यात, तशा जुळलेल्या आहेत, पण हे सगळे जे प्रश्न पर्याय असतील ते आपल्याला एकदा चेक करायचे आहेत. बघा, घटना दुरुस्ती, पहिली घटना दुरुस्ती, वर्ष 1951 आणि विषय आहे व्यक्ती स्वातंत्र्यावर बंधने. त्यानंतर त्याला तुम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर सुद्धा बंधने म्हणू शकता. त्यानंतर बघ, 6वी घटना दुरुस्ती 1956 झालेली आहे आणि संसदेस इथं आंतरराज्यीय होणाऱ्या ज्या खरेदी विक्रीवर नवीन कर लावण्यासाठी इथं तरतूद आहे त्यामध्ये. त्यानंतर कलम किंवा क 7वी जी घटना दुरुस्ती आहे ती 1956 मध्ये झालेली आहे आणि 14 राज्य निर्माण करण्यात आले तिथं. तर तिसरी, चौथं जे वाक्य आहे किंवा चौथी जी जोडी आहे ती 42वी घटना दुरुस्ती 1976 आणि राष्ट्रपती मंत्रिमंडळाचा सल्ला मानण्यासाठी कटिबद्ध. तर आपण बघूया की इथं या प्रश्नाचं जे उत्तर असेल ते आहे पर्याय क्रमांक 2. बघा, पहिली घटना दुरुस्ती 1951 साली झाली होती, ज्यामध्ये बऱ्याचशा तरतुदी किंवा तिथं घटना दुरुस्तीमध्ये ॲडिशनल गोष्टी ॲड करण्यात आल्या होत्या. त्यापैकी इथं व्यक्ती स्वातंत्र्यावर बंधन हाही एक विषय होता किंवा हाही एक तिथं महत्वाची तरतूद होती. त्यानंतर 6वी 1956 मध्ये संसदेस आंतरराज्य होणारी जे काही खरेदी विक्री असते त्यावर नवीन कर लावण्याची तरतूद तिथं आहे. 7व्यामध्ये घटना दुरुस्ती जी झाली 1956 ला, सुरुवातीला इथं अ ब क ड अशी काही महत्वाची राज्यांचं वर्गीकरण तिथं होतं ते रद्द करून 14 राज्य निर्माण करण्यात आली आणि 6 केंद्रशासित प्रदेश तिथं निर्माण करण्यात आले. आणि 42वी घटना दुरुस्ती झाली त्यावेळेस 1976 ला, जिला सगळ्यात मोठी घटना दुरुस्ती म्हणतात. तर इथं तुम्ही बघू शकता की राष्ट्रपती मंत्रिमंडळाचा सल्ला मानण्यासाठी कटिबद्ध आहेत. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं घटना दुरुस्तींच्या जोड्यामध्ये सुद्धा आपण बघू शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, अनुच्छेद 215 उच्च न्यायालय, अनुच्छेद 81 व 331 नुसार लोकसभा, अनुच्छेद 13 न्यायालयीन पुनर्विलोकन, अनुच्छेद 352 लागू होते तेव्हा 358 अंतर्गत अनुच्छेद 19 स्वतः निलंबित होतो. तर काही महत्वाचे त्या विधानातून, हे जी विधान आहेत यातून अयोग्य विधान निवडायचे. तर आपल्या प्रश्नाचं
इथं उत्तर बघू शकता तुम्ही असेल पर्याय क्रमांक 2, यापैकी अयोग्य विधान एकही नाही आहे. अनुच्छेद 215 मध्ये तुम्ही बघू शकता उच्च न्यायालय आहे जे आपण अभ्यासलेलंच आहे. अनुच्छेद 81 व 331 नुसार लोकसभा आहे. त्यानंतर अनुच्छेद 13 मध्ये म्हणजे जे आपले हक्क आहेत त्यामध्ये तुम्ही बघू शकता की 13 मध्ये न्यायालयीन पूरण विलोकन ज्याला ज्युडिशियल रिव्ह्यू असं म्हटलं जातं ते इथं नमूद करण्यात आलेलं आहे. आणि अनुच्छेद 52 लागू होते तेव्हा 358 अंतर्गत अनुच्छेद. आता ज्यावेळेस अनिवानी लागू होते त्यावेळेस तुम्ही बघू शकता की 19 जो अनुच्छेद आहे किंवा कलम 19 जे आहे ते तिथं स्वतः निलंबित होतं, ऑटोमॅटिकली निलंबित होतं. फक्त तिथं 20 आणि 21 हे जे दोन हक्क आहेत ही निलंबित होत नाहीत. ही महत्वाची बाब आपल्याला लक्षात घ्यायची आहे. मग पर्याय क्रमांक 2 असेल आपल्या या प्रश्नाचं उत्तर. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. बघा अनुच्छेद 19 नुसार 6 प्रकारचे स्वातंत्र्य आहेत ज्यामध्ये भाषण व विचार, शांततापूर्वक सभा भरवण्याचे, त्यानंतर संघटन स्थापण्याचे व भारतात स्वतंत्र संचार करण्याचे, भारतात कोठेही राहण्याचे व स्थायिक होण्याचे, कोणताही व्यापार व्यवसाय करण्याचे, कोणत्याही न्यायालयात अपिलाचे व धार्मिक स्वातंत्र्याचे. तर वरील विधानातून योग्य विधान निवडायचे आहेत. तर यातील योग्य विधान आहेत पर्याय क्रमांक इथं बघू शकता तुम्ही 1, 2 व 3 म्हणजेच अर्थातच ऑप्शन नंबर 3 आहे इथं. बघा भाषण व विचार, स्वातंत्र्यपूर्वक सभा भरवण्याचं, त्यानंतर संघटना स्थापन करण्याचं आणि भारतात कोठेही राहण्याचं हे नाही आहे. पर्याय क्रमांक किंवा ऑप्शन 4 इथे येणार नाही म्हणजेच ऑप्शन नंबर 3 असेल आपल्या या प्रश्नाचं उत्तर. त्यानंतर आजचा शेवटचा प्रश्न. डॅश अनुच्छेदान्वये धर्म, वंश, जात, जन्मस्थान, लिंग व त्यांच्या आधारे नागरिकांमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. तर याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे कलमच्या 15 किंवा अनुच्छेद 15 मध्ये. ते तुम्ही बघू शकता धर्म, वंश, जात, जन्मस्थान, लिंग किंवा अजून काही गोष्टी असतील तर त्या आधारे नागरिकांच्या कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही याचं स्पष्टीकरण कलम 15 मध्ये तिथं देण्यात आलेलं आहे. ज्यामध्ये कायद्यापुढे समानता हे एक महत्वाचे हक्क कलम 14 ते 18 अंतर्गत तिथे येतात आणि त्यापैकीच हा 15 आहे. सो फ्रेंड्स, आज आपण डिस्कस केले काही महत्वाचे पॉलिटीचे सराव प्रश्न जे तुम्हाला नक्कीच आवडतील आणि तुम्हाला येत्या एक्झामसाठी उपयुक्त ठरतील. असंच पुन्हा काही एक्झाम क्वेश्चन सोबत आपण भेटूया. थँक्स फॉर वॉचिंग.